हेलो स्टूडेंट्स, इयत्ता 11वी व 12वी सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचा अभ्यास करताना प्रॉब्लेम सोडवणे, मग ते बोर्डाच्या परीक्षेत असू देत, जे थेरी परीक्षेत असू देत, किंवा सीईटी, नीट, जेईई सारख्या एक्झाम्स असू दे, हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला बोर्डाच्या प्रचलित नियमानुसार कॅल्क्युलेटरचा वापर करता येत नाही. मग प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लॉग टेबल वापरलं जातं. हे लॉग टेबल कसं वापरायचं किंवा लॉग टेबल म्हणजे काय, कुठल्याही संख्येचा लॉग आपण बघतो म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. यूज ऑफ लॉगॅरिदमिक टेबल. लॉग टेबल, त्यालाच आपण काय म्हणतो, लॉगॅरिदमिक टेबल, थोडक्यात आपण त्याला लॉग टेबल असं म्हणतो. मग आता कुठल्याही संख्येचा लॉग बघणं म्हणजे काय करणं. लॉग ऑफ एनी नंबर कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज कॅरॅक्टरिस्टिक डॉट मँटिसा. कुठल्याही संख्येचा लॉग बघताना आपल्याला या दोन पार्टचा विचार करावा लागतो, कॅरॅक्टरिस्टिक आणि हा मी डॉट दाखवला आहे, इट इज डेसिमल पॉईंट. ह्या डेसिमल पॉईंटच्या डाव्या बाजूला जो अंक असतो त्याला आपण कॅरॅक्टरिस्टिक म्हणणार, आणि उजव्या बाजूला जे अंक असणार त्यांना मँटिस असं म्हणतो. म्हणजे कुठल्याही संख्येचा लॉग बघणं म्हणजे त्या संख्येची कॅरॅक्टरिस्टिक डिटरमाईन करणं आणि त्या संख्येचा मँटिसा डिटरमाईन करणं. मग कॅरेक्टरिस्टिक कशी डिटरमाईन करायची आणि म्हणजे काय, आणि मँटिसा कसा डिटरमाईन करायचा आणि म्हणजे काय, याचा विचार आधी आपण करूया. सुरुवातीला आपण लॉग बघतो म्हणजे काय करतो याचा विचार करूया. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व, आता छोटे प्रॉब्लेम असतात जे आपण आतापर्यंत सॉल्व करत होतो. सपोज 50 × 6, मग तुम्हाला 6चा पाढा येतो, तुम्ही हे कॅल्क्युलेशन सहज करू शकता. म्हणजे तुम्हाला 30 पर्यंतचे पाढे पाठ करावेत अशी अपेक्षा असते बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा. मग इथं आपण 30 पर्यंतचे पाढे जर गुणाकारात वापरत असू तर तो गुणाकार आपण तोंडी करू शकतो. पण आता या 11वी 12वीचा अभ्यास करताना समजा आपल्याकडं असा प्रॉब्लेम आहे, डब्ल्यूचा अन्सर आपल्याला काढायचा आहे आणि ह्या डब्ल्यूसाठीचा फॉर्म्युला जो वापरला आहे आणि त्यानंतर आपल्याला मिळालेला आहे या व्हॅल्यूज 2.303 × 8.14 × 0.025 × 256 / 8340. कॅल्क्युलेशन काय करायचं बघा, आपल्याला डब्ल्यूची व्हॅल्यू काढायची आहे आणि हा गुणाकार आणि भागाकार करायचा आहे. मग आता ह्या सगळ्यांचा गुणाकार भागाकार करणं हे तोडी शक्य आहे का, किंवा पाढे वापरून शक्य आहे का, किंवा आपण साध्या आत्तापर्यंत शिकलेल्या मेथडनं करू शकतो का? कॅल्क्युलेटर तर वापरू शकत नाही. मग आपल्याला हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी लॉग टेबलचा वापर करावा लागतो. मग लॉग बघतो म्हणजे लॉग म्हणजे काय, आता त्यासाठी आणखी एक बेसिक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आपण सपोज कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला सांगितलं, 10^X × 10^Y × 10^Z, याचं उत्तर काय येईल? 10^X × 10^Y × 10^Z. 10 ची पॉवर, इथं एक्स आहे, इथं वाय आहे, इथं झेड आहे, म्हणजे 10 हा बेस आहे, हा सगळीकडे सारखा आहे. मग जर बेस सारखा असेल म्हणजे पायासारखा असेल तर आपण काय करतो, या पॉवरची बेरीज करतो, घातांकांची बेरीज करतो, आणि म्हणून याचं उत्तर आपण लिहू शकतो 10^X + Y + Z. 10 हा पाया आहे सगळीकडं आणि त्यामुळं गुणाकार करताना आपण घातांकांची बेरीज केली. म्हणजे समजा आपण याचं उत्तर काढणार आहोत 10^2 × 10^4 × 10^3. काय करणार आपण, 10^2 + 4 + 3, दॅट इज 6 + 3 = 9. सो द अन्सर इज 10^9. बरोबर, गुणाकार करताना जर पायासारखा असेल तर आपण घातांकांची बेरीज करतो, तसंच भागाकार असेल, पायासारखा असेल तर आपण घातांकांची वजाबाकी करतो.
टेन रेस टू एक्स अपॉन टेन रेस टू वाय इज इक्वल टू टेन रेस टू एक्स मायनस वाय. टेन रेस टू एक्स मायनस वाय हे दोन नियम बेसिक आपल्याला माहीत आहेत. जर पायासारखा असेल तर आपण घातांकांची बेरीज करतो गुणाकार करताना, आणि पायासारखा असेल तर घातांकांची वजाबाकी करतो. न्युमरेटरचा घातांक वजा डिनॉमिनेटरचा घातांक, बरोबर, एक्स मायनस वाय. मग आता आपण समजा एखादा मोठा गुणाकार करायचा आहे किंवा एखादी संख्या, मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं 2.303 × 8654 असा आपल्याला गुणाकार करायचा आहे, तर आपण काय करतो, या संख्येचा हा ही संख्या म्हणजे 10 ची कितवी पॉवर हे शोधून काढतो. ही संख्या म्हणजे 10 ची कितवी पॉवर, सपोज इट इज एक्स, इंटू ही संख्या म्हणजे 10 ची कितवी पॉवर हे शोधून काढतो. सपोज ती व्हॅल्यू आहे वाय, मग आपल्याला मिळणार 10⁻²। लक्षात घ्या, आता हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. हा गुणाकार आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं करू शकत नाही आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे की आपण हा गुणाकार साध्या मेथडनं करत बसू. मग काय केलं आपण, ही संख्या म्हणजे 10 ची कितवी पॉवर हे शोधून काढलं. द नंबर इज इक्वल टू 10⁻²। सपोज दॅट पॉवर इज एक्स. 10⁻y म्हटलं आपण इथं, म्हणजेच काय, ही जी संख्या आहे 8654 ही जी संख्या आहे ती 10 चा y इतका घातांक आहे. मग आता हा दोघांचा गुणाकार करताना आपण काय केलं, 10 ची ही संख्या म्हणजे x पॉवर आहे, 10 ची ही संख्या म्हणजे y पॉवर आहे, आणि म्हणून जर आपल्याला याचं उत्तर काढायचं असेल तर 10⁻x+y असं मिळालं. मग आता 10⁻x+y कसं मिळवायचं किंवा एक्स किंवा वाय ह्या व्हॅल्यू कशा मिळवायच्या, तर त्यासाठी लॉग टेबल वापरलं जातं. म्हणजे लॉगमध्ये लॉग बघतो आपण कुठल्याही संख्येचा, म्हणजे काय बघतो, तर ही संख्या म्हणजे 10 ची कितवी पॉवर हे बघतो. मेंबर आपण कोणत्याही संख्येचा लॉग बघणार म्हणजे काय ठरवणार, ती संख्या म्हणजे 10 चा कितवा घातांक आहे हे बघणार. लक्षात, मग आता जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर ज्या संख्या आहेत गुणाकारात त्या सगळ्या संख्यांचा लॉग बघणार आपण आणि त्या लॉगची बेरीज करणार. जसं आता आपल्याला उत्तर मिळालं 10⁻x+y, मग 10 चा x+y घातांक म्हणजे की कुठली संख्या हे बघण्यासाठी त्याच्या विरुद्ध प्रोसेस आपण वापरतो, त्याला म्हणतो आपण अँटीलॉग. म्हणजे काय केलं बघा, आता ह्या हा गुणाकार करताना या संख्येचा लॉग बघितला, म्हणजे काय ठरवलं आपण, ही संख्या म्हणजे 10 चा कितवा घातांक हे बघितलं, ही संख्या म्हणजे 10 चा कितवा घातांक हे बघितलं. एक्स आणि वाय हे लॉग आले, आता काय केलं आपण, एक्स आणि वाय यांची बेरीज केली, आणि ही एक्स आणि वाय म्हणजेच काय आली, 10 ची x+y इतकी पॉवर आली. मग 10 ची x+y इतकी पॉवर म्हणजे कुठली संख्या हे शोधून काढलं, त्याला काय म्हणतो आपण, अँटीलॉग बघणं. आणि त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करताना, गुणाकार किंवा भागाकार करताना, लॉग बघणं आणि अँटीलॉग बघणं हे शिकलं पाहिजे. लॉग बघणं म्हणजे काय आणि अँटीलॉग बघणं म्हणजे काय हे लक्षात आलं असेल तुमच्या, तर आपण लॉग कसा डिटरमाइन करायचा याचा विचार करूया. मग आपल्याला माहित आहे, आपण आत्तापर्यंत शिकलो आहे की एक अंकी लहानात लहान संख्या, द स्मॉलेस्ट नंबर ऑफ वन डिजिट, ज्याला आपण म्हणतो एक, एक अंकी लहानात लहान संख्या एक, दोन अंकी लहानात लहान संख्या आहे 10. बघा तुम्हाला कितवी पहिली दुसरी तिसरीत कधी शिकला हे आठवत असेल. तीन अंकी लहानात लहान संख्या आहे 100. चार अंकी लहानात लहान संख्या 1000. एक अंकी दोन अंकी शब्द वापरते मी, वन डिजिट. दिस नंबर कंटेन्स टू डिजिट्स, दिस नंबर कंटेन्स थ्री डिजिट्स, दिस नंबर कंटेन्स फोर डिजिट्स, लाईक धिस यू कॅन राईट. So on. This is 5-digit number. Now, what is one? एक म्हणजे काय, एक जर आपण 10 च्या पॉवरमध्ये लिहायचं असेल तर 1 = 10⁻⁰ म्हणणार का? एक म्हणजे 10 चा 0 घातांक, कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय आली, 1. सो 10⁻⁰ = 1. 10⁻⁰ = 10⁻⁰. 100 = 10⁻⁰.
दहाचा वर्ग म्हणजे 100, बरोबर, म्हणजे 10^2 इज इक्वल टू 100, 10^3 इज इक्वल टू 1000, 10^4 इज इक्वल टू 10,000, लाइक धीस यू कॅन कंटिन्यू दिस. रिमेंबर हियर दिस इज अ नंबर विच कंटेन्स ओनली वन डिजिट, ही एक अंकी संख्या आहे. एक अंकी संख्येतला चे म्हणजेच 10 शून्य पॉवर येणार का, 10^0. 10 ही दोन अंकी सगळ्यात लहानात लहान संख्या आहे. 10 म्हणजेच 10^1, 100 10^2, लाईक दिस. मग मी आता तुम्हाला सांगितलं की आपण लॉग बघतो म्हणजे काय बघतो, तर ती संख्या म्हणजे 10 कितवा घातांक आहे हे बघतो, बरोबर. मग आता मला सांगा, 1 लॉग म्हणजे आपण असं म्हटलं, व्हॉट इज लॉग ऑफ 1? लॉग ऑफ 1 म्हणजे काय बघणार आपण, 1 ही संख्या 10 कितवा घातांक आहे. 1 ही संख्या 10 कितवा घातांक आहे, 0. सो लॉग ऑफ 1 इज इक्वल टू 0. म्हणजे या संख्येचा लॉग आपल्याला 1 लॉग बघायचा असेल तर मिळणार तो 0, बरं. 10 लॉग ऑफ 10, व्हॉट इज लॉग ऑफ 10? 10 म्हणजे 10 कितवा घातांक, तो येणार 1. 10 म्हणजे 10 कितवा घातांक, 1. आणि म्हणून लॉग ऑफ 10 इज इक्वल टू 1, लाईक धीस. लॉग ऑफ 100 इज इक्वल टू 2, बिकॉज 100 इज 10^2. लॉग ऑफ 1000 इज इक्वल टू 3. लॉग ऑफ 10,000 इज इक्वल टू 4. बरं, हे लक्षात आलं असेल साध्या गोष्टी, तर आपण आता पुढे जाऊया. मग मला सांगा, 1 आणि 10 याच्यामध्ये ज्या संख्या येणार आहेत, मग आपण पूर्ण अंकी संख्या म्हणूया, होल नंबर्स काय येतील, 1 पासून 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथपर्यंत जर आपण विचार केला, तर ह्या सगळ्या 1 अंकी संख्या आहेत, त्यामुळे जी 1 अंकी संख्या असेल तिचा लॉग हा 0 येणार का, 0. पण फक्त 0 येईल का, जसं मी म्हटलं आता तुम्हाला, लॉग ऑफ 1 इज इक्वल टू 0, मीन्स 1 इज इक्वल टू 10^0. पण समजा मी असं म्हटलं लॉग ऑफ 1.1, जे ती 1 मोठी संख्या आहे, पण ती 0.1 न ज्यादा आहे का, 1 मोठी किती ना, 0.1 न, म्हणजेच हिची जी हिचा जो लॉग येणार आहे तो 10 पॉवर येणार, पण ती 0 जास्त असेल. मग ही 0 जास्त किती ना आहे हे ठरवणं, त्यासाठी आपल्याला लॉग टेबलचा वापर करावा लागतो. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की लॉग बघणं म्हणजे कॅरॅक्टरिस्टिक आणि मँटिसा हे दोन पार्ट येतात. हा जो पार्ट आत्ता सांगितला मी तुम्हाला, तो आहे तो कॅरॅक्टरिस्टिक, म्हणजे आपण या ही संख्या म्हणजे त्यांची कितवी पॉवर आहे बघितलं. दॅट इज पहिल्या पार्टाला ज्या 10 पटीतल्या संख्या आहेत त्या, 1, 10, 100, 1000, 10,000, पण सगळ्या संख्या 10 पटीत असतील का, नाही. मग ज्या संख्या अशा आहेत त्यासाठी कॅरॅक्टरिस्टिक ठरवणं, मग त्यासाठी विचार काय केला पाहिजे, ती संख्या किती अंकी आहे त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे याचा लॉग जेव्हा आपण बघतो, 1.1 लॉग जेव्हा बघतो, तो 0 मोठा असणार आणि तो 0 असेल. मग आता 0 या अंकाला काय म्हणणार आपण, कॅरॅक्टरिस्टिक. आणि ही कॅरेक्टरिस्टिक बघताना, ही कॅरेक्टरिस्टिक ठरवताना आपल्याला लॉग टेबलचा वापर करावा लागत नाही, फक्त ती संख्या किती अंकी आहे त्यावरून त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक आपण ठरवू शकतो. आणि त्यानंतरचा जो अंक आहे म्हणजे 0.1 न ती जास्त आहे, मग या संख्येचा लॉग म्हणजे 1.1 ही संख्या ॲक्च्युअल 10 कितवा घातांक आहे हे बघण्यासाठी आपण लॉग टेबलचा वापर करतो, आणि त्याला म्हणणार आपण मँटिसा. चला, जे लॉग बघताना दोन पार्टचा विचार केला जाणार, कॅरॅक्टरिस्टिक आणि मँटिसा. त्यामध्ये कॅरॅक्टरिस्टिक ठरवताना लक्षात घ्या, आपल्याला लॉग टेबलकडं जावं लागत नाही, वळावं लागत नाही. आधी आपण कुठलीही संख्या बघितली की तिची कॅरॅक्टरिस्टिक काय आहे हे डिटरमाईन करावं लागतं, आणि त्यानंतर मँटिसा शोधण्यासाठी, मँटिसा बघण्यासाठी आपल्याला लॉग टेबल कसं वापरायचं याचा विचार करायचा आहे. मग सुरुवातीला आपण कॅरॅक्टरिस्टिक वेगवेगळ्या संख्यांची कशी डिटरमाईन करायची
हे आणखी डिटेलमध्ये शिकूया. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की एकपेक्षा मोठ्या आणि दहापेक्षा सगळ्या ज्या लहान संख्या असतील त्यांची कॅरेक्टरिस्टिक ही झिरोपेक्षा मोठी असेल पण वनपेक्षा कमी असेल. म्हणजेच सगळ्या ज्या एक अंकी संख्या असतील दी नंबर्स हॅविंग वन डिजिट ओनली त्यांची कॅरेक्टरिस्टिक ही झिरो असेल का. समजा 10 ते 100 यामध्ये असणाऱ्या पूर्ण अंकी संख्या असू देत किंवा फ्रॅक्शनमध्ये असणाऱ्या म्हणजे 10, 11, 12 या पद्धतीनं येईल. आणि समजा ही संख्या अशी असेल 13.99 किंवा 98.47 या सगळ्या संख्या किती आहेत 2 अंकी आहेत. मग या सगळ्यांची कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे एकपेक्षा मोठी असेल पण ती 2 पेक्षा लहान असेल म्हणजे त्या सगळ्यांची कॅरेक्टरिस्टिक 1 असेल. म्हणजेच इथं लक्षात घ्या जर 1 डिजिट असेल त्या संख्येमध्ये तर तिची कॅरेक्टरिस्टिक ही 0 असेल. जर 2 अंकी संख्या असतील तर तिची कॅरेक्टरिस्टिक 1 असेल. बरं म्हणजे 98.47 ही 10 कितवा घातांक आहे पण बघणार 98.47 ही संख्या 10 पेक्षा मोठी आहे आणि 100 पेक्षा लहान आहे आणि त्यामुळे ती 10 घातांक किंवा 10^1 आणि 10^2 याच्यामध्ये घातांक येणार. 10^2 पेक्षा तो कमी असणार आणि 10^1 पेक्षा तो जास्त असणार. मग 10^1 पॉईंट समथिंग येईल. बरं 10^1 पॉईंट समथिंग पण 1 हे काय आहे याचं कॅरेक्टरिस्टिक आहे आणि पॉईंटच्या पुढची येणारी संख्या ती त्याचा मँटिस आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ही 1 येणार आणि ती आपण इथंच ही संख्या बघून डिटरमाइन करू शकतो. समजा संख्या अशी आहे 752 तिची कॅरेक्टरिस्टिक काय येणार ही संख्या आहे 3 अंकी. दिस नंबर कंटेन्स 3 डिजिट्स सो व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ धिस नंबर इट इज इक्वल टू 2. इफ द नंबर इज ऑफ 4 डिजिट्स इट्स कॅरेक्टरिस्टिक विल बी 3. मग 4 डिजिट्समध्ये आपण असंही लिहू शकतो समजा 4806 ही पूर्ण अंकी संख्या आहे. तसंच 4806.32 ह्या दशांशिन्हाच्या पाठीमागं जे अंक आहेत जेवढे अंक आहेत तेवढे डिजिट असणारी ही संख्या आहे आणि म्हणून ही संख्या आहे 4 अंकी तिची कॅरेक्टरिस्टिक येणार 3. लाईक धिस द नंबर इज सपोज हॅविंग 10 डिजिट्स समजा त्या ती संख्या आहे 10 अंकी तर तिची कॅरेक्टरिस्टिक काय येणार 1 न कमी 9. सोपा नियम लक्षात ठेवा. आता लॉग बघणं म्हणजे काय हे कळलं असेल तर आता आपण पुढे जाऊया की समजा कुठलीही संख्या 1 अंकी असेल तर तिची कॅरेक्टरिस्टिक आपण 0 सांगतो 1 न कमी. ती संख्या 2 अंकी असेल तर तिची कॅरेक्टरिस्टिक 1 असेल. 3 अंकी असेल तर तिची कॅरेक्टरिस्टिक 2 असेल. 10 अंकी असेल कॅरेक्टरिस्टिक 9 असेल. 25 अंकी असेल कॅरेक्टरिस्टिक 24 असेल. म्हणजेच ती संख्या किती अंकी असेल त्याच्यापेक्षा 1 न कमी त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. चला कॅरेक्टरिस्टिक ठरवताना आत्ता मी सांगितला तो नियम लक्षात ठेवा. संख्या त्या आत्ता आपण विचार करतोय त्या सगळ्या 1 पेक्षा मोठ्या संख्या ज्या आहेत 1 पेक्षा मोठ्या संख्यांसाठी ती संख्या जेवढ्या अंकी असेल त्याच्यापेक्षा 1 न कमी आपण त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करतो. जसं मी आत्ता सांगितलं समजा मी ही संख्या अशी लिहिली 5 6 3 2 8 9 8 2. मग आधी काय करणार तुम्ही या संख्येचा लॉग बघायचा आपल्याला तर ही संख्या किती अंकी आहे ते शोधून काढणार. 1 2 3 4 5 6 7 8 ही संख्या 8 अंकी आहे आणि म्हणून ह्याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार 7. आणि लॉग बघताना तो 7 पॉईंट समथिंग येईल. तो मँटिसचा कसा बघायचा तो भाग आपण नंतर विचारात घेऊया. पण लक्षात घ्या आता आपण ह्या ज्या संख्या आहेत किंवा एवढ्या मोठ्या संख्या आहेत त्या या पद्धतीनं लिहत नाही. एक त्याला एक मेथड वापरली जाते स्टँडर्ड मेथड म्हणतो आपण. आणि ती स्टँडर्ड मेथड काय आहे तर कुठलीही मोठी संख्या लिहायची असेल जसं आत्ता आपण म्हणलं की अवोगाड्रो नंबर इज 6.022 × 10^23. अवोगाड्रो नंबर इज 6.022 × 10^23. मग 10^23 म्हणजे काय करावं लागेल जसं आपण म्हणलं की 10 चा दुसरा घात म्हणजे 100
म्हणजे दहाचा दुसरा घात, म्हणजे एकच्या पुढं दोन शून्य आल्या. तसं आता दहाचा तेविसावा घात, म्हणजे याच्या पुढं आपण काय करणार, ह्या दशांश चिन्हाच्या पुढं सगळ्या झिरो परत लिहत जायला पाहिजे. म्हणजे एकूण याच्या पुढं काय असणार आहेत, तेवीस शून्य, म्हणजेच हे झिरो टू टू सोडून आणखी वीस शून्य यायला पाहिजेत. म्हणजे हे हा अंक आपण असा लिहिणार का, 6.022 आणि त्याच्या पुढं 0000 असं लिहित जाणार का 20? नाही, ती सुटेबल मेथड नाही आहे. आणि त्यामुळे तिच्यासाठी काय मेथड वापरली आपण, 6.022. आता फक्त या संख्येचा विचार करूया आपण. 6.022 ही संख्या किती अंकी आहे, एक अंकी आहे, बरोबर आहे. दशांश चिन्हाच्या पाठीमागे हा एकच अंक आहे, 6, आणि त्यामुळं या संख्येची कॅरेक्टरिस्टिक काय ना, 0. अशी जी संख्या आहे किंवा या फॉर्ममध्ये जी संख्या लिहिली जाते की जिची कॅरेक्टरिस्टिक 0 आहे, दॅट नंबर इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड नंबर. रिमेंबर, आत्तापर्यंत आपण स्टँडर्ड नंबर असं ऐकलं, पण स्टँडर्ड नंबर म्हणजे काय, द नंबर हूज कॅरेक्टरिस्टिक इज 0, दॅट नंबर इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड नंबर. और द नंबर कंटेनिंग ओनली वन डिजिट, बरं, वन डिजिट असेल तर तो त्याची कॅरेक्टरिस्टिक 0 असणार, आणि त्या नंबरला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड नंबर असं म्हणतो. आणि त्यामुळे कुठलीही मोठी संख्या आपल्याला लिहायची असेल तर ती स्टँडर्ड नंबरच्या फॉर्ममध्ये आपण लिहितो. म्हणजे जसं अवोगॅड्रो नंबर लिहिला 6.022 × 10^23, मग त्या पुढच्या झिरोला न लिहिता त्याला कन्व्हर्ट केलं 10^10. मग अशा संख्येचा जेव्हा आपण लॉग डिटरमाइन करणार आहोत तर याची कॅरेक्टरिस्टिक कशी ठरवायची, म्हणजे तुम्हाला जी संख्या दिलेली आहे 10^10, तर याची कॅरेक्टरिस्टिक ठरवायची कशी, जर ती स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल संख्या तर हिची कॅरेक्टरिस्टिक येणार 0, आणि 10^23 कॅरेक्टरिस्टिक तर येणार 23, बरं आहे. जसं आता आपण म्हणलं 10^2 log 2 म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक 2 आली, तो 0 पुढं मॅन्टिसा येईल त्याचा, पण कॅरेक्टरिस्टिक 2 आली म्हणजे हिची कॅरेक्टरिस्टिक आली 23, आणि त्यामुळे या होल संख्येची कॅरेक्टरिस्टिक आली 0+23, दॅट इज इक्वल टू 23. सो रिमेंबर, मी आता सांगितलं तसं आपल्याला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करताना बऱ्याचशा कॉन्स्टंटचा वापर केला जातो. ह्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज अतिशय कमी, म्हणजे 10^-पॉवरमध्ये किंवा पॉझिटिव्ह पॉवरमध्ये जास्त असू शकतात. मग अशा संख्या वापरताना कॅल्क्युलेशनमध्ये यांचा लॉग बघताना ती कॅरेक्टरिस्टिक कशी डिटरमाइन करायची, तर ही जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये असेल संख्या तर तिची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार, आणि 10 जेवढी पॉवर असेल तेवढी पॉवर म्हणजे ती कॅरेक्टरिस्टिक झाली, आणि त्यामुळे या पूर्ण नंबरची कॅरेक्टरिस्टिक काय आली, 23+0, दॅट इज इक्वल टू 23. लाईक दिस, सपोज वी हॅव 8.314 × 10^3. समजा या संख्येची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला डिटरमाइन करायची, ही पूर्ण संख्या आहे. म्हणजे कसं लिहिलं आहे, आता 8314 न लिहिता काय लिहिलं, स्टँडर्ड फॉर्ममध्ये ती संख्या लिहिली 8.314 × 10^3, याला 1000 गुणलं याचं उत्तर एवढं येतं, पण लिहिताना काय लिहिलं, 8.314. मग 8.314 × 10^3, तुम्ही जर 8314 घेतली म्हणजे 8314 घेतली तर तुम्ही इथं कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करताना काय करणार, 1, 2, 3, 4 ही संख्या 4 अंकी आहे म्हणून हिची कॅरेक्टरिस्टिक 3 आली. पण ही संख्या आता लिहिताना या फॉर्ममध्ये लिहिली आहे, मग हिची कॅरेक्टरिस्टिक कशी डिटरमाइन करणार आपण, ही स्टँडर्ड नंबरमध्ये 0 आणि हिची कॅरेक्टरिस्टिक 3, आणि म्हणून हिची कॅरेक्टरिस्टिक 3. चला, दोन्ही सारखं आहे, पण आपण 10^3 हा गुणाकार करत बसायचं नाही. इथं लक्षात ठेवायचं, जी संख्या आहे ती स्टँडर्ड नंबरमध्ये असेल तर 10 जी पॉवर असेल ती त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक असेल. कुठलीही संख्या जर स्टँडर्ड नंबर आणि 10 पॉवर या भाषेत लिहिलेली असेल, अशा फॉर्ममध्ये दिलेली असेल, तर 10 जी पॉवर असेल ती त्या पूर्ण संख्येची कॅरेक्टरिस्टिक असेल. मग असंच असणार नाही आहे, काही वेळा समजा चुकून किंवा आपल्याला फसवण्यासाठी या पद्धतीनं पण दिलं जातं, 60.32 × 10^4. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ धिस नंबर, 60.32 × 10^4 या संख्येची कॅरेक्टरिस्टिक काय, तर इथंही तेच करायचं, आधी ह्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करायची. ही संख्या किती अंकी आहे,
दोन अंकी, म्हणजे इतकी कॅरेक्टरिस्टिक आली 1 + 10^4, 10 ची जेवढी पॉवर असेल तेवढी तिची कॅरेक्टरिस्टिक, सो 4, म्हणून या संख्येची कॅरेक्टरिस्टिक आली 5. लक्षात घ्या, जेव्हा आपण स्टँडर्ड नंबरमध्ये ती संख्या दिलेली असेल तेव्हा 10 ची जी पॉवर असेल ती पॉवर त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक म्हणून डिटरमाइन करतो. पण समजा स्टँडर्ड नंबरमध्ये नाही आहे, आता आता हिची कॅरेक्टरिस्टिक 1 आहे, म्हणजे ही 2 अंकी संख्या आहे, म्हणजे हा स्टँडर्ड नंबर नाही आहे, मग इथं काय करणार तुम्ही, 1 + 10^4, 4 + 1 = 5, म्हणजे या संख्येची कॅरेक्टरिस्टिक आली 5. लक्षला, तसंच आपण परत एक उदाहरण बघूया. सपोज 7 × 8 = 6 × 10^7, हिची कॅरेक्टरिस्टिक काय आहे. 7 × 8 = 6 ही संख्या आहे 4 अंकी, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक आली 3 × 10^7, म्हणजे 7 ही जी पॉवर आहे तिची कॅरेक्टरिस्टिक 7, सो 7 + 3 म्हणजे 10. सो रिमेंबर, टू फॉर डिटर्मिनेशन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एनी नंबर, इफ द नंबर इज इन दिस फॉर्म, फर्स्ट यू हॅव टू डिटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस नंबर, अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ 10^2 इज इक्वल टू द पॉवर ऑफ 10 इज इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस नंबर, अँड सो द समेशन ऑफ दिस 2 विल गिव यू कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस होल नंबर. नेक्स्ट, नाउ वी शल कन्सिडर्स द नंबर्स विच आर लेस दॅन 1. 1 पेक्षा कमी असणारे अंक असणारेत, कमी असणाऱ्या संख्या असणारेत, मग त्यांची कॅरेक्टरिस्टिक कशी डिटरमाइन करायची. म्हणजे समजा आपण असं म्हणूया 1/10, 1/100, 1/1000, 1/10,000, लाईक धिस. 1/10 यू कॅन राईट इज ॲट 1 × 10^-1. 1/100 यू कॅन राईट ॲज 1 × 10^-2. बरं, 1/100 म्हणजे 1/10^2, दॅट इज इक्वल टू 10^-2. 1/1000, 1/10^3, सो इट इज इक्वल टू 10^-3. बिफोर दॅट यू कॅन राईट 1/1. 1/1 म्हणजेच काय येणार, 10^0 येणार का. मग आता ही 10^-1 ही संख्या लिहिताना आपण कशी लिहितो, 0.1 लिहितो, 1/10 हे दशांश चिन्ह इथं होतं, 10 भागलं 1 दशांश चिन्ह डावीकडे जातं आणि म्हणून 0.1. 1/100 ऑर 10^-2 इट इज इक्वल टू 0.01. 1/1000, 10^-3, दॅट इज इक्वल टू 0.001. देन व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ धिस नंबर. नाऊ 0.1 इज 10^-1. रिमेंबर, आता उलटा विचार करा, 0.1 ही संख्या 10 ची कितवी पॉवर आहे, 0.1 ही संख्या 10 ची कितवी पॉवर आहे, 1, आणि त्यामुळं हिची जी कॅरेक्टरिस्टिक आहे 0.1 ची ती 1 येणार का. बरं, तसं 0.01 इज इक्वल टू 10^-2, सो 10^-2 म्हणजे 10^2 आहे, म्हणून 0.01 जेव्हा तुम्ही लॉग बघणार तेव्हा त्याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार, किंवा आपण हिचा लॉग बघणार तिची व्हॅल्यू आहे 2, बिकॉज 0.01 इज इक्वल टू 10^-2. 0.001 इज इक्वल टू 10^-3, म्हणजेच ह्या संख्येचा लॉग म्हणजे 3 येणार का, या संख्येचा लॉग 3 येणार, या संख्येचा लॉग 2 येणार, या संख्येचा लॉग 1 येणार. पण या संख्या अशाच असतील का, 0.1, 0.01, 0.001, मग ही संख्या अशीही असू शकेल 0.1343, किंवा ही संख्या अशी असू शकेल 0.9826, या संख्या 0.0च्या भाषेत अशाही असू शकतील 0.08623. मग जर आपण विचार केला तर ही संख्या 0.1 पेक्षा मोठी आहे,
बरोबर आहे, 0.1 पेक्षा मोठी आहे, पण 0.08 याचा विचार केला, म्हणजे 0.1 पेक्षा मोठी असली आणि याच्यापेक्षा अजून लहान आहे, मग या सॉरी याच्यापेक्षा मोठी आहे अजून, मग हिची जी कॅरेक्टरिस्टिक येणार ती -1 आणि -2 येणार का? -1 आणि -2 येणार, या संख्येवर कॉन्सन्ट्रेट करूया आपण. ही संख्या जी आहे तिची कॅरेक्टरिस्टिक -1 आणि -2 येणार. जर आपण असा विचार केला 0.09826 तर ही -2 याची कॅरेक्टरिस्टिक येईल, पण -2 पेक्षा ती जास्त असेल कारण ही 0.01 पेक्षा मोठी संख्या आहे आणि त्यामुळे ती -2 पेक्षा जास्त असेल. आणि ती कितीनं जास्त असेल ते ठरवणं म्हणजे आपण तो मँटिसा डिटरमाइन करणं. मग तो मँटिसा जो असतोय तो याच्यापेक्षा जास्त असणार, -2 पेक्षा पुढची जी व्हॅल्यू आहे ती जास्त आहे असं पण म्हटलं. आणि म्हणून इथं लक्षात घ्या, ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती निगेटिव्ह असणार आणि जो मँटिसा आहे तो पॉझिटिव्ह असणार. फॉर सच टाईप ऑफ नंबर कॅरेक्टरिस्टिक इज निगेटिव्ह. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? ही जी पॉवर आहे ती -1 आहे, पण याच्या पुढं जो अंक येणार म्हणजे समजा 0.1 आहे तर -1 पेक्षा पुढचा जो अंक आहे 3, 4, 2 मग याची बेरीज येणार पुढं. आणि म्हणून हा जो अंक आपण म्हणजे मँटिसा जो बघणार त्यांची जी पॉवर आहे ती थोडी -1 पेक्षा जास्त आहे आणि म्हणून तो अंक जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. आणि म्हणून लक्षात घ्या, फॉर सच टाईप ऑफ नंबर कॅरेक्टरिस्टिक इज ओनली निगेटिव्ह बट मँटिसा इज पॉझिटिव्ह. सो रिमेंबर, कॅरेक्टरिस्टिक कॅन आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. फॉर द नंबर्स विच आर ग्रेटर दॅन 1 the characteristic is always positive. If the numbers are less than 1 then the characteristic is negative, but remember mantissa is always positive. And so for the log of this number only characteristic is given negative sign, and so characteristic can be represented by jasa mi atta mhanla 0.1 is 10⁻¹. आणि म्हणून हिची कॅरेक्टरिस्टिक आली -1, पण ती लिहिताना आपण या पद्धतीने लिहितो -1 आणि 0.000. काय केलं? -1 हे वाचलं जातं, -1 फक्त कॅरेक्टरिस्टिकच्या डोक्यावर निगेटिव्ह साईन दिलं. हा जो मँटिसा आहे याच्या पुढं जो दशांश चिन्हाच्या पुढे येणार तो मँटिसा नेहमी पॉझिटिव्ह असतो. आणि म्हणून जे कॉमन साईन आहे -1 म्हटलेलं नाही आहे, -1 अँड -1 याच्यामध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. -1 दिस मायनस साईन इज अप्लाइड टू द कॅरेक्टरिस्टिक ॲज वेल ॲज टू द मँटिसा, बट हिअर रिमेंबर -1 मीन्स दिस निगेटिव्ह साईज साईन इज ओनली ॲप्लिकेबल फॉर कॅरेक्टरिस्टिक, हिअर मँटिसा इज पॉझिटिव्ह. Like this, -2, 0.01, here the characteristic is -2, 0.001 characteristic is -3. Now remember the rule, if you see all these numbers, जसं आपण म्हटलं की 1 पेक्षा मोठ्या संख्या असतील तर ती संख्या जेवढ्या अंकी असेल जेवढे डिजिट्स असतील त्याच्यापेक्षा 1 कमी तिची कॅरेक्टरिस्टिक असते. आता इथं लक्षात ठेवायचं, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल तुमच्या ह्या दशांश चिन्हाच्या पुढं हा जो नॉन झिरो अंक आहे 1 ह्या दोघांच्या मध्ये 0 नाही आहे. आणि इथं आपण काय केलं, हिची कॅरेक्टरिस्टिक लिहिली -1. 0.01 म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढं 10 आहे, हे 10 आहे, या 10 1 + 1 = 2 आणि त्याला आपण म्हटलं -2. दशांश चिन्हाच्या पुढं 20 आहेत, कॅरेक्टरिस्टिक काय लिहिली -3. लाईक दिस 0.000062 ह्याची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला ठरवायची आहे. आपण काय करणार, 0, 1, 2, 3, 4 चार शून्य दशांश चिन्हाच्या पुढं, आणि त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक लिहिताना काय करणार आपण 1 वाढवून 12, 4 सॉरी 40 आहेत आणि त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक काय येणार 12, 5 चला 1 वाढवायचं. हा मी सांगितलं तुम्हाला साधी मेथड, फक्त इथं लक्षात घ्या जो रूल आहे सायंटिफिक आपण म्हणतो रूल, तर इथं
या नंबरला स्टँडर्ड नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. या नंबरला स्टँडर्ड नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर स्टँडर्ड नंबर म्हणजे काय? ती संख्या एक अंकी पाहिजे. म्हणजेच इथं दशांशचिन्ह पाहिजे का? 6.2 जर दशांशचिन्ह इथं आलं तर तो स्टँडर्ड नंबर बनतो. मग आता जर आपल्याला हे दशांशचिन्ह इथं हलवायचं आहे तर किती घरं जावं लागेल पुढं ते शोधायचं, आणि त्याला आपण बार 5 म्हणजे त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5. सो बार 5 लाईक धिस. समजा आपण असं म्हटलं 0.00386. मी आता सांगितलं ही संख्या बघून आपण कसं ठरवायचं, तर या दशांशचिन्हाच्या पुढं किती शून्य आहेत, म्हणजे तो नॉन झिरो अंक आणि दशांशचिन्ह यांच्यामध्ये किती झिरोज आहेत, त्याच्यापेक्षा एक न जास्त त्याची कॅरेक्टरिस्टिक लिहिणार आपण, आणि ती बारनं डिनोट करणार. म्हणजे या संख्येची कॅरेक्टरिस्टिक आपण 2 शून्य असल्यामुळं बार 3 लिहिणार. बरं, हे बघून सांगतो व्यवहारात तू वापरायचं, पण सायंटिफिक रूल काय आहे? तर या संख्येचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? स्टँडर्ड नंबरमध्ये. स्टँडर्ड नंबरमध्ये म्हणजे कसं करणार तुम्ही? तर इथं तुम्हाला दशांशचिन्ह हे हलवावं लागेल. किती घरं हलवावं लागेल? इथं 3.486 ही संख्या झाली, 3.486. तर ही संख्या स्टँडर्ड नंबर झाली का? कारण एक डिजिट आहे फक्त, आणि म्हणून या संख्येचं स्टँडर्ड नंबरमध्ये कन्व्हर्जन करताना आपल्याला किती घरं उजवीकडं जावं लागलं? 1, 2, 3, 3/3. आणि लिहिताना मग त्या पद्धतीनं आपण लिहितो 3.486 × 10⁻³. जे ही संख्या लिहिताना आपण या पद्धतीनं लिहितो आहे, आणि म्हणून हिची कॅरेक्टरिस्टिक आली 3. आता तोच रूल आपण जो 1 पेक्षा मोठ्या संख्यांसाठी वापरलेला होता तसाच वापरायचा. जसं आत्ता मी लिहिताना लिहिलं आहे, बघा तुम्हाला कळेल की संख्या अशी दिली आहे 3.486 × 10⁻³. तर हिची कॅरेक्टरिस्टिक काय? तसंच या संख्येची कॅरेक्टरिस्टिक येणार 0, कारण हा स्टँडर्ड नंबर आहे. या संख्येची कॅरेक्टरिस्टिक येणार -3. या दोघांची बेरीज 0 + -3 अँड इट इज डिनोटेड बाय बार 3. फरक काय लक्षात आला? जर ती कॅरेक्टरिस्टिक वजा असेल तर ती लिहिताना आपण त्या कॅरेक्टरिस्टिकच्या डोक्यावर वजा चिन्ह लिहितो आणि म्हणताना बार म्हणतो, आणि त्यामुळं हिला आपण बार 3 कॅरेक्टरिस्टिक असं म्हणणार. तसंच समजा आपण म्हणूया 8.314 × 10⁻⁶. What is the characteristic of this number? Here, this characteristic is 0. This characteristic is -6. So, it is equal to -6/6. Like this. Suppose the number is not standard number. Samjha to number standard number nahi hai. Ti sankhya ashi dili hai tumhala. 98.87 × 10⁻². What is the characteristic of this number? Now, you have to determine the characteristic of this number first. It is equal to 1. कारण ही संख्या 2 अंकी आहे, त्यामुळे हिची कॅरेक्टरिस्टिक 1 आली. अधिक या संख्येची कॅरेक्टरिस्टिक आहे -2. म्हणजेच 1 - 2 दॅट इज इक्वल टू -1. सो इट इज इक्वल टू -1. लाईक दिस. सपोज 0.003486 × 10⁻³. हिची कॅरेक्टरिस्टिक कशी येणार? तर आधी या संख्येची कॅरेक्टरिस्टिक डिटरमाईन करणार आपण. ती आहे 2 शून्य आहे तिथं दशांशचिन्हाच्या पुढं, आणि त्यामुळे हिची कॅरेक्टरिस्टिक येणार -3. बार 3 म्हणजेच -3 म्हणू शकतो आपण. अधिक ही संख्या आहे 10⁻³ म्हणजेच -3. -3 अधिक -3 म्हणजे -6, आणि म्हणून कॅरेक्टरिस्टिक आली -6. लाईक दिस. सपोज अगेन वी हॅव 0.00844 × 10⁻³. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ धिस नंबर? हिअर द कॅरेक्टरिस्टिक अगेन बार 3 मीन्स -3 + 3 दॅट इज इक्वल टू 0.
So you can determine the characteristic of any number by using all these rules. We'll revise some rules. Suppose the numbers are greater than 1. म्हणजे एकपेक्षा मोठ्या कुठल्याही संख्या असतील. एकपेक्षा मोठ्या म्हणजेच एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी, पाच अंकी, ती संख्या जेवढ्या अंकी आहे तिच्यापेक्षा एक न कमी त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक असेल. लक्षाला, जेवढ्या अंकी संख्या आहे त्याच्यापेक्षा एक न कमी त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक असेल. आणि मी आत्ता सांगितलं तसं कुठल्याही संख्या जी या फॉर्ममध्ये दिलेली असेल तर तिची कॅरेक्टरिस्टिक डिटरमाईन करताना ह्या 10 ची पॉवर म्हणजे ती कॅरेक्टरिस्टिक आणि ही जी संख्या आहे तिची कॅरेक्टरिस्टिक ह्या दोन्हींचं डिटर्मिनेशन करायचं आणि दोघांची बेरीज करायची. ज्या संख्या एकपेक्षा लहान असतील, मग त्या संख्या असतील 0.1, 0.01, मग ती संख्या समजा आता 0.0234, 0.1384648, 0.0048434 अशा संख्या आहेत. तर यांची कॅरेक्टरिस्टिक डिटरमाईन करताना काय करायचं आपण, तर हे दशांश चिन्हांच्या नंतर येणारे झिरो किती आहेत ते शोधायचे, बघायचे, आणि त्याच्यापेक्षा एक न जास्त कॅरेक्टरिस्टिक पंक्तीला लिहिताना बाणं डिनोट करायचं. म्हणजे अशी संख्या असेल तर हिची कॅरेक्टरिस्टिक येणार 12. संख्या अशी आहे म्हणजे दशांशचिन्हाच्या पुढे 10 आहे, कॅरेक्टरिस्टिक येणार 12. दशांशचिन्हाच्या पुढे 20 आहेत, कॅरेक्टरिस्टिक येणार 12. अशा संख्या ज्या स्वरूपात लिहिल्या जातात, समजा ही संख्या आपण लिहू शकतो 4.834 × 10⁻³. ही संख्या मी या स्वरूपात लिहिली आता 4.834 × 10⁻³. मग हिची कॅरेक्टरिस्टिक 0 आणि हिची कॅरेक्टरिस्टिक -3 आणि त्यामुळे दोघांची बेरीज आली 12. लाईक दिस यू कॅन सी द नंबर अँड डिटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट नंबर. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करताना आपल्याला लॉग टेबलचा वापर करावा लागत नाही. मग कोणत्याही संख्येचा लॉग बघताना सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आधी आपल्याला त्या संख्येची कॅरेक्टरिस्टिक डिटरमाइन करता येणं, आणि ती करण्यासाठी आधी आपण प्रॅक्टिस करायची आणि लॉग बघणं. मँटिसा डिटरमाइन करणं सोपं आहे, त्यात सगळं डायरेक्ट दिलेलं असतं, फक्त आपले डोळे चांगले असतील तर लॉग टेबल बघणं अवघड नाही आहे. डिटरमाइन करणं कॅरेक्टरिस्टिक आणि मग मँटिसा कसा डिटरमाइन करायचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.